शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे बांदा परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। तेरेखोल नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे हे पाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही आळवाडा बाजारपेठ बांदा एसटी बसस्थानक व तीन तुळशी परिसरात घुसल्याने या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले। तर आळवाडा कट्ट्या कॉर्नर हा रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती। दरम्यान सकाळी पावसाचा जोर ओसरला, मात्र भरती असल्याने पाणी ओसरले नसल्याने या ठिकाणची परिस्थिती मात्र जैसे थे होती। या मुसळधार पावसामुळे शिरले येथील जुने कापई पूल पाण्याखाली गेले होते, तर आजूबाजूच्या शेतात पाणी घुसल्याने भात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। बांदा वापोली मार्गावरील गडगेवाडी चर्मकारवाडी रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्याने या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे। इन्सुली सावंतवाडी मार्गावर इन्सुली सुतगिरणीजवळ नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हे पाणी रस्त्यावरून वाहत होते, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली। दरम्यान बांदा आळवाडा परिसरात उद्भवलेल्या परिस्थितीची बांदा सरपंच अक्रम खान, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी पाहणी करत लोकांना खबरदारीचे आवाहन केले आहे। बांदा गावामध्ये मी आज मच्छी मार्केट एरियामध्ये आहे आणि दरवर्षीप्रमाणे नदीला पूर येऊन मच्छी बाजारपेठेच्या दुकानामध्ये पाणी येत असतं। गेल्या वर्षी जी परिस्थिती उद्भवली तशी परिस्थिती उद्भवू नये हे देवाकडे माझं मागणं आहे। तरी पण तशीच जर परिस्थिती उद्भवली तर महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत। आपण न घाबरता ह्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे। जसं कोविडला तोंड दिलं तसंच ह्या पण पुराच्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे। कोणतं संकट जर आलेलं असेल, घरात पाणी कोणाच्या गेलेलं असेल, कोण पाण्यात बुडालेलं असेल, तर ताबडतोब महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन यांना आपण कळवाय वेळोवेळी कळवायचं आहे। आणि आपल्या ह्या आपत्ती आपल्यावर जी आपत्ती आलेली आहे त्या आपत्तीवर आम्ही तोडगा काढणार आहोत आणि कोणीही न घाबरता ह्या परिस्थितीला तोंड द्यायचं आहे।